नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा। आप देख रहे हैं WLBS न्यूज़। चैनल को सब्सक्राइब करना और बेल आइकन को प्रेस करना ना भूले। सुप्रीम कोर्टाने सांगितलं कोरोना पाजुबा नाही, ही दीक्षाभूमी, कैद करण्याचं मनोवाद्यांचं षड्यंत्र आहे आणि इथं मरण आलं तरी चालेल। एकाचाही डोस चेक होणार नाही, एकाचं लसीकरण चेक होणार नाही। हजारोच्या लोक संख्येने त्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी कुणीही म्हणलं नाही की लस घेतल्याचं डोस घेतल्याचं प्रमाणपत्र आणा। हा नियम दीक्षाभूमीवरच का लावला, का कठोर निर्बंध लावलेत? गेल्या 2 वर्षापासून पुस्तक विक्रेती नाही, आंबेडकरी साहित्य विक्रेती नाही। आजचा दिवस आमच्यासाठी या जनावरांच्या गर्दीतून बाबासाहेबांनी आम्हाला उचलून मानवतेचं जीवन देणारा नवा जन्म दिला आणि या नव्या जन्माच्या दिवशी आम्हाला रोखलं जातंय, निर्बंध लावले जातात, काय सांगितलं जातं की लसीकरणाचे 2 डोस घेतले पाहिजेत। हा नियम फक्त इथंच का? नरेंद्र मोदीच्या गुजरातमध्ये गरबा चालू आहे, तिथं नियम नाही। काल महाविकास आघाडी सरकारने बंद ठेवला, हजारो लोक रस्त्यावर आले, किती जणांनी डोस घेतले होते, किती जणांनी मास्क लावले होते? उद्या शिवसेनेचा असणारा दसरा मेळावा आहे, उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं की त्यांच्या सभागृहाच्या बाहेर आरोग्य मंत्र्याला ते सर्टिफिकेट चेक करायला बसवणार आहेत का? हा असणारा प्रश्न आहे। आमची भूमिका आहे की दीक्षाभूमी खुली झाली पाहिजे, कुणालाही रोखलं नाही पाहिजे। दीक्षाभूमी कैद करण्याचं बौद्ध विरोधी षडयंत्र इथल्या समितीने, इथल्या असणाऱ्या सरकारने केलेलं आहे। हे मानवतेचं केंद्र, हे शांततेचं केंद्र, हे गौतम बुद्धांच्या भूमीचं केंद्र, बाबासाहेबांचं केंद्र आणि या ठिकाणी तालिबानी फतवा काढला जातोय, त्याचा निषेध करण्यासाठी मी इथं आलोय। अभिवादन सगळे करणार, कुणालाही रोखलं जाणार नाही अशी आमची ठाम भूमिका आहे। यंत्रणेने सहकार्य करावं आणि आमच्या लोकांना या ठिकाणी येऊ द्यावं। आम्ही गेल्या 1956 पासून आजपर्यंत आलोत, आम्हाला माहित आहे अभिवादन कसं करायचं, यंत्रणेने आम्हाला शिकून आहे अभिवादन कसं करायचं। जय भीम।